माजी लष्करी अधिकारी कर्नल रवींद्र पाठक यांनी अमित शहांच्या बैठकीविषयी आशावादी असल्याचं म्हटलंय. काश्मीरी जनता केंद्राच्या लोकशाही व्यवस्थेसाठीच्या पुढाकारांना सकारात्मक प्रतिसाद देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. पाहूया. पण जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर नक्कीच अमित शहा फार पॉझिटिव्ह विचार करतील आणि त्याच्यावर ॲक्शन होईल आणि त्यांचे ते प्रश्न सोडवले जातील याच्याबद्दल मला तरी शंका नाही आहे. मुख्य पार्टीचं मुळेच तिथे बरेचसे प्रॉब्लेम्स होते आणि जर अमित शहा आज त्या पार्टीला वळवून तिथून जर पॉलिटिकल कॉन्शियसनेस तयार करायचा प्रयत्न करत असतील तर अतिशय मला वाटतं आणि त्याचा फायदा जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना नक्कीच होईल. जे फुटीरवादी आहेत त्यांच्यावर बऱ्याचशा बाकीच्याही कारवाई झालेल्या आहेत. पूर्वी पण झाल्या होत्या पण आता अमित शहांचा जो एक अभ्यास असतो आणि एक फोकस असतो त्या फोकस आणि त्या अभ्यासातलं नक्कीच ते याच्यावर मार्ग काढतील आणि एकतर फुटीरवादी मेनस्ट्रीममध्ये येतील किंवा मग ते बाजूला पडतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.